नमस्कार। गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात वेगळी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्यांमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं जात होतं, त्यामुळे फडणवीस आता देशाच्या राजकारणात सक्रिय होतील असं देखील बोललं गेलं। मात्र या सर्वच चर्चा ठरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपानं देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी सोपवली आहे। पुढील वर्षी देशभरात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे। येत्या वर्षभरात देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाने आता कंबर कसली आहे। मार्च, एप्रिल, मे या 3 ते 4 महिन्यांमध्ये या निवडणुका होतील, त्यासाठी भाजपाने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपामध्ये फेरबदल केले आहेत। या राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपाने नव्या प्रभारींची नियुक्ती केली आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी 2022 सालात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहेत। याआधी बिहार निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांना पक्षाने जबाबदारी दिली होती, त्या बिहार निवडणुकीत भाजपला चांगलंच यश मिळालं होतं। आता नेमकी काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये। तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।